नमस्कार, मी राधिका कुलकर्णी जोशी. बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरातील कपिलतीर्थ मार्केटमध्ये घेतलेल्या चाचणीत 14 फळं आणि भाजी विक्रेते पॉझिटिव्ह, तर विनाकारण फिरणाऱ्या 125 जणांची महापालिका पथकानं केली अँटीजेन कोरोना चाचणी, 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, दिवसभरात आढळले 594 नवे कोरोना रुग्ण. रेमडेसिवीर लस आणि ऑक्सिजन यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून केंद्र सरकार राज्यातील महाविकास आघाडी सरकारबद्दल असंतोष निर्माण करू पाहतंय, नामदार हसन मुश्रीफ यांचा आरोप. दूध उत्पादकांच्या आणि संस्थेच्या हिताचा विचार करून या निवडणुकीत आपण सत्ताधारी आघाडीसोबत, गोकुळमधील राष्ट्रवादीचे संचालक विलास कांबळे यांची भूमिका विरोधी आघाडीला धक्का. आणि देशातील जास्तीत जास्त ऐतिहासिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्याची गरज, जागतिक वारसा दिनानिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त.